शहर वाहतूक शाखेच्या वतीनं गुरुवारी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यालगत असलेल्या हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवरील हातगाड्या हटविण्यात आल्या. त्याचबरोबर 10 ते 12 हातगाड्या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. फुटपाथवरील साबुदाणा वडापाव सेंटरच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर नारळीबाग जवळील पाणीपुरीची गाडी आणि बेगमपुरा येथील हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच औरंगपुरा येथील बसस्थानकाच्या ठिकाणी असलेल्या बुटाचे दुकानही हटविण्यात आले. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेवगन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्याचबरोबर शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आगाव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बिरारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्यासह जवळपास 25 पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.